लोकमत एक संकल्पना समोर ठेवलेली होती आणि ती संकल्पना घेऊन मी जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेलो तर त्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी या कल्पनेला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर मी गडकरीजींना भेटलो. गडकरीजींनी आपल्या भाषेमध्ये बहुत जोरदार हो रहा है बोले, जो भी होगा मैं आपके साथ में हूँ उसके अंदर. आणि बावनकुळेजींनी पूर्ण काम उचलून धरलं. मला मनापासून सांगितलं पाहिजे की हे जे दुसरं वर्ष आहे, पहिल्या वर्षाची फलश्रुती काय होती, तर पहिल्या वर्षाची फलश्रुती ही होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठाला संत्र्याच्या जातीच्या संशोधनासाठी 2 कोटी रुपये दिले. ही पहिली. दुसरी, गडकरीजींनी विमान उड्डाण मंत्रालयाला सांगितलं की नागपूर एअरपोर्टवर संत्री विकण्याची व्यवस्था करा. ही दुसरी होती. आणि तिसरी उपलब्धी होती की पहिल्यांदा नागपुरी संत्रा या देशाच्या बाहेर गेला. ही तिसरी उपलब्धी होती. आज नागपूर हे संत्रासाठी ओळखला जातो, संत्रा नगरी म्हणून त्याला त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु एक खंत होती मनामध्ये की शेतकरी जो संत्रा पिकवतो त्याला भाव मिळत नाही. आणि या देशातला जो संत्रा आहे, या नागपूरच्या संत्र्याची चव या देशातील लोकांनासुद्धा चाखता येत नाही. आपण नॉर्थ ईस्टमध्ये गेलात किंवा दक्षिण भागामध्ये गेलात किंवा नॉर्थमध्ये गेलात, कुठेही आपल्याला नागपुरी संत्रा खायला मिळत नाही आणि त्याला भावसुद्धा मिळत नाही. आज मुंबईमध्ये आपण जो संत्रा बघतो तो पंजाबहून आलेला असतो तो, आणि तो किलो जो संत्रा आहे तो 30 रुपये किलो असतो, तर नागपुरी संत्रा आहे तो 100 रुपये किलो आहे. इथे अनेक पॅकेजिंगचे लोक आलेले आहेत देशभरातून. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर विशेष करून संशोधन करायला पाहिजे आणि ते संशोधन करून ज्या पद्धतीने अमेरिकेहून कॅलिफोर्नियाहून इथे आपल्याकडे ॲपल येऊ शकतं, न्यूझीलंडहून किवी येऊ शकतं, त्याच पद्धतीने आपला सुद्धा संत्रा बाहेर जाता यायला पाहिजे. माझी विनंती राहील माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि गडकरी साहेबांना की ज्या पद्धतीने नीरीचे देशभर स्टॉल लागलेले आहेत, नीराचे, त्याच पद्धतीने जर आपण फ्रूट्सचे स्टॉल लावले. आपल्या भागातील संत्रा आहे, आपल्याकडे पोमोग्रेनेट डाळिंब आहे, आपल्याकडे नाशिकचे द्राक्ष आहेत, आपल्याकडे सोलापूरकडून होणारा पेरू आहे, तर एका स्टॉल्समध्ये ते सर्व वेगवेगळे राहू शकतील आणि या देशामध्ये त्याचे त्या शेतकऱ्याचंसुद्धा त्याची उन्नती होऊ शकेल. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी आम्ही मुख्य पाहुण्यांचे स्वागत संत्र्याची झाड देऊन केलं होतं आणि यावेळेस आम्ही संत्र्याचा बॉक्स देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याच्या मागे एकच उद्देश होतं की पॅकेजिंग चांगलं कसं होईल हे साधता यावं, यामागचा तो उद्देश होता. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल हा 4 दिवस चालणारा हा महोत्सव आहे आणि जोपर्यंत महोत्सव होत नाही तोपर्यंत संत्र्याची चव या विदर्भातील लोकांना चाखता येणार नाही. ही भावना ठेवून फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनसुद्धा आपण कलाकार बोलवलेले आहे. इथे संत्र्याच्या संबंधी काय काय होऊ शकतात, मागच्या वर्षी गडकरीजीने एक सूचना केली होती की अगर संत्रा बर्फी आपण खाते हैं तो संत्रा बर्फी जो है उसके अंदर संत्र का पल्प आना चाहिए. तर त्या दृष्टीने आम्हीसुद्धा इथे जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ आहे त्यांना इथे संजीव कपूरला इथे निमंत्रित केलेलं आहे. 2 दिवसानंतर त्यांचंही सांस्कृतिक साऊथ सेंट्रल झोनमध्ये त्यांचं कार्यक्रम होणार आहे. विष्णूजींनी आत्ताच विष्णू मनोहरनी जवळजवळ इथे फार मोठ्या प्रमाणावर 500 किलो संत्र्याचं हलवा खाऊ घातलेला आहे आणि आपल्या पाहुण्यांनी त्याचा स्वादसुद्धा घेतलेला आहे. या पद्धतीने या नागपूर शहरामध्ये 100 पेक्षा जास्त जे स्कूल ऑफ आर्टचे नागपूरचे 150 कलाकार
रात्रंदिवस इथे नगरी सजवण्यामध्ये लागलेल्या संत्र्याचा सिम्बॉल घेऊन मला विश्वास आहे की हा जो सहयोग आणि सहभाग मुख्यमंत्रीजी म्हणजे मला सांगितलं पाहिजे या सर्व शेतकऱ्यांना आणि लोकांना की आपण स्वतः फोन केले की कला की याच्यामध्ये आपण भाग घ्या. मी गडकरीजींना भेटायलासुद्धा दिल्लीमध्ये गेलो होतो परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे आपल्या सर्वांना कल्पना गडकरीजींची व्यस्तता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर त्या व्यस्ततेमुळे त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. परंतु भेट न झाली नसली तरी त्यांचं पूर्ण लक्ष या कामावर आहे आणि मला विश्वास आहे की ते पीयूष गोयलजीशी बोलतील आणि प्रत्येक स्टेशनवर ज्या पद्धतीने पुस्तकाचे दुकान लागतात किंवा दुसरे स्टॉल लागतात त्या पद्धतीने संत्र्याचे आणि महाराष्ट्रातील फळांचेसुद्धा स्टॉल लावण्यासाठी ते मदत करतील. हा जो महोत्सव इथे होतो आहे या महोत्सवाचं फक्त इथे चार दिवस महोत्सव व्हावं माझी अशी आपल्याला सूचना आहे माननीय मुख्यमंत्रीजी गडकरीजी तीन चार लोकांना अजून आपण सोबत घेऊन जर तातडीने आपण बैठक लावली आणि वर्षभराचा जर कार्यक्रम आपण केलं की शेतकऱ्यांना संत्र्याचा कसा मोबदला मिळू शकेल राईट फ्रॉम मार्केटिंग चेनपासून तर त्याच्या उत्पादनासाठी त्याच्या संशोधनासाठी आणि एक मार्केटिंग चेन आपण जर तयार करू शकलो तर निश्चित जेव्हा आपला तिसरा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल होईल त्यावेळेस आपल्याला याचा फायदा होऊ शकेल. जर ही बैठक आपण 15 दिवसांमध्ये जर लावू शकलो आणि त्याच्यानंतर आपण करू शकलो त्याच्यामध्ये तर मला वाटतं की निश्चित याचं फल आपल्याला या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलचा फायदा होईल आणि आपण इथे आलात वेळ दिलात याला आशीर्वाद दिला त्यासाठी मी मनापासून आपला आभारी आहे.